नमो संघाय चिरं तिष्ठन् तु सद्धम्मो लोको हुन्तु सुखी सदा। आज अपन दिनांक 26 जानेवारी 2021 या अतिशय पवित्र आणि मंगलमय दिन नालंदा धर्मभूमी मांची फाटा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपण कोणची माची या स्थळावर द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विशेष स्मरण करून भूमिपुत्र धम्म परिषदेचं आयोजन केलं आणि या परिषदेला मी डॉक्टर भदंत राहुल बोधी महाथेरो ऑल इंडिया भिक्खू संघाचा डेप्युटी संघनायक त्याचप्रमाणे 50 देशाची संघटना द वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट या संघटनेचा व्हाइस प्रेसिडेंट जे थायलंडला जिथे हेडक्वार्टर आहे त्याबरोबरच बुद्धा लाईट इंटरनॅशनल असोसिएशन 110 देशांमध्ये ही संघटना आहे। इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मन, जपान 5 खंडांमध्ये बौद्ध धर्माचं कार्य या संस्थेद्वारे केलं जात असते। अशा संस्थेचाही मी गुजरात आणि मुंबई चॅप्टरचा व्हाइस प्रेसिडेंट उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो। त्याचप्रमाणे गेल्या 1972 नंतर जी दीक्षा मी घेतली तर एवढे 48 ते 50 वर्ष जवळपास परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान धम्म मिशनचं कार्य आंबेडकरी बौद्ध भिक्षू ही कसं मोठं करू शकतात, जगाच्या प्लॅटफॉर्मवर कसं बौद्ध धम्माला प्रकाशित करू शकतात, उज्ज्वल करू शकतात आणि काहींचं म्हणणं की आंबेडकरी बौद्ध हे केवळ फायद्यासाठी बौद्ध झालेले आहेत, धम्माचे काही त्यांना घेणं देणं नाही, आध्यात्मिकतेचं काही घेणं देणं नाही, हे चुकीचं आहे त्यांचं म्हणणं। कारण की मला माहिती आहे की आज बाबासाहेबांना मानणारे बौद्ध लोक एवढे निष्ठावान आहेत, एवढे श्रद्धावान आहेत, विपश्यनेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जाणारे आहेत, विपश्यनेचा अभ्यास करणारे आहेत, धम्माचा अभ्यास करणारे आहेत, बुद्ध विहार बांधणारे आहेत, अष्टशिलाचं पालन करणारे आहेत आणि शील सदाचाराचं जीवन जगणारेही आज लाखो लोक हे बाबासाहेबांचे मिशनला मानून काम करणारे लोक आज आपल्या समाजामध्ये आहेत। अशी लोक अनेक शहरामध्ये आहेत। आज आपण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि भिक्खू संघाच्या वतीने कार्य आज घेतलेलं आहे। हे जे भिक्षू जेवढे दिसतात माझ्यासहित, जर बाबासाहेब नसते तर डॉक्टर भदंत राहुल बोधी कधी भिक्षू बनले नसते। जगामध्ये गेल्या 40 वर्षापासून मी 30-35 लहान मोठा कॉन्फरन्स नाही, 5 स्टार हॉटेलमध्ये होणाऱ्या, 7 स्टार हॉटेलमध्ये होणाऱ्या,
6-7 दिवस त्या कॉन्फरन्स चालणार आहे, असा 30-40 कॉन्फरन्सला जगातले जाऊन आलेलो आहे। त्या ठिकाणी काय आमच्या भारतीय बौद्धांची भावना आहे, किती भारतीय बौद्ध आज तन्मयीने काम करीत आहेत, बाबासाहेबांचे स्वप्न कसे पूर्ण होत आहेत, त्याला निगेटिव्ह नव्हे पॉझिटिव्ह दृष्टीने बघण्याची गरज आहे। आज आपण बघतो बाबासाहेबांनी दीक्षा दिली 5 लाख लोकांना, पण आज त्या 5 लाखाचे 5 ते 7 कोटी लोक आज बुद्धिस्ट आहेत, म्हणजे संख्या वाढली आणि एवढी व्यापक झाली की प्रत्येक भारताच्या प्रांतामध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरामध्ये बाबासाहेबाला मानणारे, बाबासाहेबाच्या दीक्षेला मानणारे आणि अजूनही दीक्षेचा सोहळा करणारे लोक पंजाबमध्ये आहेत, हरियाणामध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत, जिकडे तिकडे आहेत। कारण की ती ज्योत, सद्धमाची ज्योत जी बाबासाहेबांनी लावली, ती बाबासाहेबाच्या अनुयायांनी विजू दिली नाही। बाबासाहेबांनी जो मंत्र दिला, शिका, संघटित व्हा, न्यायासाठी संघर्ष करा, आज आपले लोक उच्च शिक्षित आहेत। मी जेव्हा अमेरिकेला गेलो न्यूयॉर्क मध्ये, ज्या न्यूयॉर्क मध्ये बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं, तिथे माझ्या हस्ते बाबासाहेबाचा पुतळा त्या विद्यापीठात बसवण्यात आला, पूजा करून त्या ठिकाणी मी जाऊन आलो। वॉशिंग्टनला मी जाऊन आलो, जपानला म्हणा, अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपल्या या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या हे जे रोकडे या ठिकाणी उभे आहेत, सचिन रोकडे, हे सचिन माझ्यासोबत कोरियाला आले, थायलंडला आले, त्यांच्या ज्या मम्मी आहेत अनुराधा रोकडे, त्या अनेक कॉन्फरन्सला त्या आल्यात। जर बघितलं त्यांनी डोळ्याने की बौद्ध समाज कसा असतो, काय असतो, कशा बौद्ध परिषदा असतात, कसे बौद्ध विहार बांधले जातात, ती ताकद आहे आपल्यामध्ये। आज खरोखर या ठिकाणी येऊन मला फार आनंद झाला, हे परिसर बघून, आणि विकास निश्चित होईल, पैशाची काही कमी नाही, परंतु बाबासाहेबांनी आपल्याला कधी भीक मागणं शिकवलं नाही। मी 40 वर्षापासून जगामध्ये प्रवास करतो आहे, 1974 साली प्रथम विमानाने मी विदेशात गेलो, 1974 ला, आणि त्यानंतर माझा प्रवास विमानाने तिथे तिथे अनेक हजारो वेळा मी जातेत आहे, अनेक देशाची माझे संपर्क आहे। परंतु बाबासाहेबांची एक गोष्ट मी माझ्या मनात गाठ बांधली, ती अशी की बाबासाहेबांनी कधी कोणासमोर हात नाही पसरला, कधी कोणाला मागितलं नाही। बाबासाहेबांचा तो स्वाभिमान, कारण की मागणारा माणूस फार हलका होतो, फार लहानसा होत असतो, म्हणून मी एवढे वर्ष काम करतो पण कधी कोणाला पावती दुखून पैसे नाही मागितले। कधी विदेशी लोकांना, माझे मित्र आहेत, पण त्यांना कधी मी पैसे मागितले नाही। कधी कुठल्या विदेशी लोकांच्या बळावर की वांचेबा त्यांच्या बळावर आज तिलकनगर चेंबूर या ठिकाणी 7 माळ्याचं बुद्ध विहार आहे, 3 माळे पूर्ण झाले आणि 3 माळ्याचं विहार फक्त 1.5 कोटी रुपयासाठी, म्हणून त्याचं फिनिशिंग वर्कसाठी गेल्या 2-3 वर्षापासून ते प्रलंबित आहे। काही लोक आरोप करतात की राहुल मोदी तर हिंदू लोकांसोबत फिरतात, आरएसएस सोबत फिरतात, या स्टेजवर जातात, त्या स्टेजवर जातात, कुव्याला पैसे मिळत असतील। मी असं म्हणतो, कोणीतरी सांगावं की मला कोणी 5,000 जरी दिले असतील, 10,000 जरी राहुल मोदीला दिले असतील, कोणी बोलावं, मी त्या ठिकाणी जात असतो। पण कशासाठी जातो, जे बाबासाहेबांनी समतेचा संदेश दिला आपल्याला, बुद्ध धर्मामध्ये ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, समता ही आपल्याला मानवा मानवामध्ये निर्माण करायची आहे,
एका जातीमध्ये समता पाडणं सोपी गोष्ट आहे, ब्राह्मण ब्राह्मणात समता पाडेल मोठी गोष्ट नाही, जैनामध्ये समता पाडेल तर मोठी गोष्ट नाही, एकाच जातीचे लोक एका जातीमध्ये समता पाळतील तर मोठी गोष्ट नाही, पण तुमचे विषमता आहे आणि जर विषमतेमध्ये जर तुम्ही समता पाळली तिथे जर तुम्ही मांडीला मांडीला बसणार, तिथे जर प्रेम आणि मैत्री निर्माण केली, बंधुभाव निर्माण केला, ती मोलाची गोष्ट आहे। तर बाबासाहेबांनी केलं, बाबासाहेबांनी ते केलं आणि म्हणून समता आपल्याला पाळायची आहे, सर्वांसोबत समता, मानवासोबत समता, सर्व माणसं समान आहेत, हा जो बुद्ध धम्माचा सिद्धांत आहे, सर्व माणसांना दुःखातून मुक्तीसाठी प्रयत्न करत असतात, तो कुठल्याही धर्माला पंथाला मानणारा असो, पण तो दुःखी आहे, माणूस म्हणून दुःखी आहे, मानव म्हणून जे जे काही दुःख येतात नैसर्गिक त्यांच्या जीवनामध्ये त्याला तो भोगत असतो आणि म्हणून त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी बुद्धाचा मार्ग हा सगळ्यांसाठी आहे। बुद्ध स्वतः त्रिपिटकाचा ज्ञान रक्षित होते आणि खरोखर बऱ्याचशा त्रिपिटकाचे अतिशय महत्वाचे मुद्दे सांगितले की ती बुद्धाची मूळ शिकवण आहे की आपण जर सील भंग केलं तर कसं त्याचा परिणाम आपल्याला दुःख भोगावा लागतो। तर त्यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेत लोकांना समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आणि चांगली गोष्ट झाली। परंतु आज बाबासाहेबांच्या मिशनचं मोठं काम, मी जेव्हा जगामध्ये मोठमोठे विहार बघतो, बुद्ध विहार किती मोठे मोठे असतात, 500 एकर जमिनीमध्ये बुद्ध विहार बांधली जातात, मोठे मोठे भव्य दिव्य। थायलंड मध्ये मी ज्या ठिकाणी राहिला होतो, वट धम्म काया, 1200 एकर जमीन, एवढ्या जमिनीला मोठ 8 फूट उंचीच कंपाऊंड बांधून तिथे बुद्ध विहार बांधले। या ठिकाणी मी ट्रेनिंगला होतो, राहिलाही होतो, वट धम्म काया थायलंड, 10 लाख लोक एकत्र बसतात, एवढं भव्य दिव्य असं पटांगण, भव्य दिव्य असं विहार जगामध्ये कुठेही तेवढे नाही। ही आहे बौद्धांची शक्ती, श्रद्धावान बौद्धांचं बळ। जर आपण आपल्या मनामध्ये सद्धम निर्माण केला, सद्धमाच्या मार्गाने वाटचाल केली, तर धन संपत्तीची काही कमी पडत नाही। आपल्या शीलाने, सदाचाराने, सद्गुणाने, योग्य मार्गानेही आपल्याला यश, वैभव, धन, दौलत लाभत असते। ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सिद्ध करून दाखवलं। तेही फार चांगल्या पद्धतीचं जीवन जगले आणि म्हणून आपण बुद्धपुत्र आहोत, मोठी जबाबदारी आपल्यावर आहे। बाबासाहेबांनी मोठी जबाबदारी दिली म्हणून तिला आपण सांभाळण्याचा प्रयत्न करू। ट्रेनिंग ही मोठी महत्वाची आहे बंधू। माणसं 2 प्रकारचे असतात, एक तर प्रशिक्षण घेतलेलं मन, तोही माणूस म्हणून जगतो, आणि प्रशिक्षण न घेतलेलं मन, न घेतलेलं व्यक्ती, तोही माणूस म्हणून जगतो। पण जो प्रशिक्षण घेऊन जगतो त्याच्या जगण्याचा स्तर उंच असतो, त्याची छाती फुलून उठते, तो स्वाभिमानाने जगतो। पण ज्यांनी प्रशिक्षण घेतलं नाही तो घाबरत असतो, तो घाबरतो, त्याला काहीच येत नाही, त्याला बोलतो काय, केव्हाही माझी गडबड होऊन जाईल। म्हणून प्रशिक्षण हे मोठं महत्वाचं आणि आज आपल्याला गरज आहे धम्माचं प्रशिक्षण आपल्या भिक्षू संघामध्येही देण्याची, उपासक उपासिकांना धम्माचं प्रशिक्षण सुयोग्य मार्गाने देण्याची। बौद्ध देशामध्ये मी बघितलं, लहान मुलामुलींसाठी धम्म संदेश स्कूल आहे, कॉलेज आहे, धम्म कॉलेज आहे, धम्माच्या डिग्र्या दिल्या जातात, सर्टिफिकेट दिल्या जातात आणि त्या ठिकाणी कार्य केलं जात असते। आज आपल्याला कोणी रोकलं तुम्ही करू नका म्हणून, कोणी रोकलं तुम्ही प्रशिक्षण घेऊ नका म्हणून, केवळ
सूत्र मार्गाने जागरूकतून जर काम केलं तर भरपूर काही आपण करू शकतो। आणि आज आमचे भिक्षू करत आहेत, केलेले आहेत। नागपूरमध्ये तुम्ही जाऊन बघा, दीक्षा घेते वेळी फक्त एकच बुद्ध विहार होता, एकही नव्हता। पण आज नागपूर शहरामध्ये 450 बुद्ध विहार बनलेली आहेत आणि मोठी मोठी उपासकांनी बांधली। औरंगाबाद मध्ये बघा ना, औरंगाबाद मध्ये आज 200-250 बुद्ध विहार आहेत, नाही का? 250 बुद्ध किती प्रगती आहे। आपण जात आहोत ना त्या मार्गाने आणि आणखी वाढतील। जसजसं आपण योग्य दिशेने चालू वाढतील, भिक्खू संघ वाढत आहे आणि हे बाबासाहेबांचा विजय आहे, तुम्ही लक्षात घ्या। त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहेत, करत आहोत। आणि ज्या काही छोट्या मोठ्या आपल्यामध्ये उरिवा असतील त्याही आपण एकत्र बसून आपण बंधू आहोत एक दुसऱ्याचे। भिक्षू संघ काही उपासकापासून वेगळा नाही, भिक्षू संघ, उपासक संघ, उपासिका संघ, भिक्षुरी संघ हे चार जे संघ आहेत ते चारही एक दुसऱ्याला पूरक आहेत। चौघांनी आपलं एकच काम आहे, आपण बाबासाहेबांच्या मिशनचं काम करत आहोत। आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर आमचे जे भिक्षू एवढे डिग्र्या घेऊन आज पुढे काम करत आहेत त्यांना किती आनंद वाटला असता। की आमचे भिक्षू हे केवळ दुःख झालं, घरात काही संकट आलं, पत्नी मरण पावली किंवा कोणी मरण पावलं म्हणून तो वैतागून साधू बनला असे आमचे भिक्षू नाहीत। काबील भिक्षू आहेत, एज्युकेटेड आहेत, काम करू शकतात। माझे शिष्य काही ठिकाणी प्रिन्सिपल म्हणून काम केलं, मलाही युनिव्हर्सिटीमध्ये शिकवण्यासाठी 2-3 वेळा ऑफर आली पण मी ते नाकारले। म्हटलं नाही मी शिकवणार नाही, डिग्री मी घेणार पण डिग्री ज्ञानासाठी आणि त्या डिग्रीचा उपयोग लोकांसाठी। एक गोष्ट मला त्यामध्ये बाबासाहेबांची नेहमी आठवते, बाबासाहेबांनी एवढं उच्च शिक्षण घेतलं तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मी जर ठरवलं तर या भारत देशाचा चीफ जस्टिस बनू शकतो, घटना मी लिहिलेली आहे, कायदे मला माहिती आहेत, मी जर मनात आणलं चीफ जस्टिस बनू शकतो आणि चीफ जस्टिस बनल्यानंतर मोठा पगार मिळेल, मोठा सन्मान मिळेल, सर्व काही मिळेल। पण मला ते बनायचं नाही। का बनायचं नाही? कि मला मिळवलेलं ज्ञान, माझं ज्ञान मला गरिबांमध्ये लोकांमध्ये जाऊन जाऊन शेअर करायचं आहे, मला वाटायचं आहे, मला लोकांना प्रबुद्ध बनवायचं आहे। नोकरीमध्ये मला अडकायचं नाही, नोकरी करून मी माझा फायदा करेल, माझ्या कुटुंबाचा फायदा करेल, काही विशेष मर्यादित लोकांचा मी फायदा करेल। पण बंधनात राहावं लागेल मला नियमाच्या। चीफ जस्टिस जरी झालो तरी नियम आहेत, बंधन आहे, बंधनात राहावं लागेल। परंतु माझं ज्ञान मी जर माझ्या लोकांना वाटत फिरलो, जोपर्यंत वाटू शकतो तोपर्यंत जर मी वाटत फिरलो तर खऱ्या अर्थाने मानवतेची सेवा माझ्या हाताने झाली असं मला वाटेल। आणि म्हणून बाबासाहेबांनी नंतर काय नोकरी केली नाही, जेव्हा त्यांना बुद्ध धम्माचं गहन तत्वज्ञान समजलं कळलं तेव्हा त्यांना वाटलं की खरोखर जीवन मोठं अनमोल आहे बंधूंनो, उपासक उपासकांनो, तुम्हाला लाभलेलं मनुष्य जीवन मोठं दुर्लभ असते, मोठं अनमोल असते, त्याला गमवू नका। सद्धम्माला जाणा, सद्धम्माचे दायक बना, सद्धम्माला समजा, सद्धम्म तुमच्या अवतीभोवती आहे, सद्धम्म तुमचा उद्धार करेल, तुमच्या कुटुंबाचा उद्धार करेल, जीवनाचा उद्धार करेल, प्रचंड शक्ती आहे त्यामध्ये, त्या शक्तीचा साक्षात्कार करा, निर्वाणाचा साक्षात्कार करा। तथागत बुद्धाने या चार पायऱ्या सांगितल्या। काही लोक म्हणतात की हा बौद्ध धर्म हा फक्त भिक्षूसाठीच आहे, भिक्षू बनला म्हणजे तो बौद्ध झाला, आणि अर्हत हे फक्त भिक्षूसाठीच आहे, आणि अर्हत मध्ये अशा पद्धतीनं म्हटलं जाते। परंतु बघा, तथागत बुद्धाने शिकवलेला मार्ग उपासकांसाठी आहे। उपासक सुद्धा श्रोतापन्न बनू शकतो, उपासक सत्वदागामी बनू शकतो, उपासक अनागामी बनू शकतो, उपासक अर्हत नाही बनू शकत। कारण की अर्हत बनण्याची जर वेळ उपासकाची आली तर तो उपासक राहू शकत नाही, एक तर त्याचा मृत्यू होऊन जाईल किंवा तो भिक्षू बनेल।
कारण की चित्ताची ती लोकोत्तर अवस्था असते. चित्त बियॉन्ड द माइंड अँड मॅटर अशा त्या लौकिक अलौकिक अवस्थेला स्पर्श करतो आणि त्यामुळे तो ग्रस्त नाही राहू शकत. परंतु असं नका समजू की फक्त भिक्षुने या उंच फळाच्या चर्चा कराव्या आम्हाला काय घेणं देणं असं नका समजू. उपासकांनी प्रयत्न करा की मला श्रोतापन्न बनायचे आहे, मला सक्रदागामी बनायचे आहे, मला अनागामी बनायचे आहे, मला बोधिसत्व बनायचे आहे असा संकल्प करा. असा संकल्प करा असं मनामध्ये ठाणा मोठं कल्याण होईल तुमचं. धम्म हा सर्वांचं कल्याण करणार आहे, सर्वांचं कल्याण करणार आहे. आज या ठिकाणी उशीर फार झाला, मला भरपूर म्हणजे सकाळपासून मी आलो आणि आलो बुद्धांना परिषदेसाठी जेव्हा करुणा नंद यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मला वाटलं की मी जावं. नागपूरला मी होतो, एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथून विमानाने मी पुण्याला आलो, तिथून पुण्यावरून मग नगरला, नगरवरून इथे, आणि इथे आलो फक्त तुम्हाला बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठीच नाही. लाभ जर तुम्ही घेतला तुमचाच लाभ आहे. मला बोलण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहे आणि आमच्या सगळ्या भिक्षुकांना माहिती आहे की कुठे मी जाऊन एक प्रकारचं बोलू शकतो, हे करू शकतो. परंतु मला वाटलं नगरच्या संबंधी खूप माझ्या मनामध्ये प्रेम आहे, मैत्री आहे. दलाई लामाला जेव्हा दादासाहेब रूपवतींनी आणलं होतं त्यावेळी मी होतो. दलाई लामाने जेव्हा एकदा दिल्लीमध्ये मोठा कार्यक्रम घेतला, सर्व धर्माच्या धर्मगुरूंना बोलावलं, 3 दिवसाची हयात हॉटेलला 5 स्टार हॉटेलला कॉन्फरन्स घेतली, दलाई लामाच्या सहीने मला पत्र पाठवलं आणि त्यामध्ये मला त्यांनी बोलावलं. माझे जवळचे त्यांचे संबंध, सगळ्यांचे संबंध आहे. तर मोठी कॉन्फरन्स दलाई लामाने घेतली, मला त्यांच्या सही जोडून तिथे बोलावलं होतं. तर आज जे काही या ठिकाणी आपण करत आहात अतिशय प्रशंसनीय. मी जे बघितलं आपल्यामध्ये लहान मोठे गटपट असतील ते राजकीय याच्यासाठी असतील, पण जेव्हा धम्माचा प्रश्न येतो, आमचे काही कार्यकर्ते बोलले की आम्ही आमचे जुळे खरोखर बाहेर काढून धम्मासाठी इथे धम्मसेवक म्हणून आम्ही येतो, ही किती अभिनंदनीय बाब आहे, किती गौरव वाटला पाहिजे आम्हाला सर्वांना. आणि हा धम्म हा तसा एक प्लॅटफॉर्म आहे की जो आम्हाला एकत्र आणू शकतो, एकत्र जोडू शकतो आणि आमच्या समाजाचे प्रश्न आपले सोडवू शकतो. आपल्या बळाने, शक्तीने आणि युक्तीने आपण ते सोडवू शकतो. मी आज या ठिकाणी भदंत उपगुप्त हे जे आमचे फार चांगले संबंध आहेत त्यांचे, अनेक वर्षापासून एकत्र आम्ही काम करत असतो. भदंत शिवली बोधी, भदंत करुणा नंद, भदंत गुणरत्न, आणखी दुसरे करुणानंद थेरो, त्यानंतर धम्मदिन्ना भिक्षुनी, हाही फार चांगलं काम करतायत. ज्ञानरक्षित भदंत, नंतर दुसरे करुणानंद, त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आपण जर बुद्धाची काय मूळ शिकवण आहे त्यावर माझं फार संशोधन मी केलं आणि त्रिपिटकावर मी एक विशेष असा प्रबंध लिहून मुंबई विद्यापीठातून इंग्रजी भाषेमध्ये मी तो माझा प्रबंध प्रस्थापित करून PhD डिग्री मला मिळाली. परंतु सगळ्यात महत्त्वाचं जे मला वाटतंय की YouTube तुमच्याजवळ जे मोबाईल आहे त्या ठिकाणी तुम्ही आताही YouTube चॅनलवर जाऊन डॉक्टर भदंत राहुल बोधी एवढं नाव जर त्याच्यात लिहिलं तर त्याच्यामध्ये 500 व्हिडिओ CD ह्या धम्मपदाच्या CD आहेत, अंगुत्तर निकायाच्या CD तयार केल्या, दीर्घ निकायाच्या CD तयार केल्या, मध्यम निकायावर CD तयार केल्या, जो तथागत भगवान बुद्धाच्या धम्म पंच निकायामध्ये आहे त्याचे विशेष महत्वाचे सूत्र, ओरिजिनल वाणी बुद्धाची, कारण की पाली मी शिकवलेली आहे, पाली मला येते, पालीमध्ये बुद्धाचं ते संपूर्ण डायलॉग्स असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना पाली कळत नाही,
परंतु त्या पालीचं मूळ त्रिपिटक मूळ वाणी त्या पालीचं मराठीमध्ये अनुवाद हिंदीमध्ये अनुवाद करून की लोकांना बुद्धाची मूळ वाणी कळू दे. बुद्ध कसे जगामध्ये सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ आहेत तसं आम्हीच नाही साऱ्या जगभर तसं मानलं जात असत. तो सन्मान आपण ठेवूया. आज खरोखर तुम्ही सर्वांनी इतका लांबून लांबून आला ते परिषद करुणा नंद यांनी एवढी सुंदर आणि चांगली सक्सेस केली. फार विनम्र अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. फार काम करणारे कष्ट करणारे आहेत आणि यशस्वी होतील आम्ही तुमच्या पाठीचे आहोत. राहुल बुद्धी सुद्धा नगरमध्ये काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. मी दादासाहेब रुपये सोबत बरेच ठिकाणी फिरलोय. कार्यक्रम कुठेही गरज असेल मला सांगा, मी त्या ठिकाणी येईल. कारण की मला वाटते बुद्धाचं ज्ञान शेअर करण्याची भिक्षूंची एक पहिली कर्तव्य असतात आणि ते आपण केलं पाहिजे. जे आपल्याला येते जे आपल्याला समजते ते केलं पाहिजे हीच आमची भावना आहे. त्याप्रमाणे ऑल इंडिया भिक्षू संघाच्या जे आमचे गुरु भदंत आनंद कौशल्यांजी ज्यांनी त्या संघाची स्थापना ऑल इंडिया भिक्षू संघाची स्थापना 1969-70 दरम्यान ही बुद्धगयामध्ये झालेली आहे थाई विहारामध्ये. तर तिथे माझे गुरु डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी त्यांचा मी शिष्य आहे. त्याबरोबर माझ्या उपसंपदेमध्ये भदंत आनंद कौशल्यांजी 1972 होते. परंतु त्याबरोबर जगदीश काश्यप की ज्या जगदीश काश्यपनी संपूर्ण त्रिपिटक तो देवनागरी लिपीमध्ये लिहून काढला पूर्ण त्रिपिटक त्यांनी छापला ते सुद्धा माझ्या उपसंपदेला होते. आणि डॉक्टर धम्मरक्षित नाही भदंत जगदीश काश्यप आणि भदंत आनंद मित्र तुम्ही नाव ऐकलं असेल जे सिनियर भिक्षक आनंद मित्र हे त्यावेळी ते त्या लोकांच्या परंपरेने निर्माण केलेला ऑल इंडिया भिक्षू संघ ज्या संघासोबत मी गेल्या 1972-73 पासून जुळून आहे. आणि म्हणून मला त्याबद्दल असं वाटतंय की आमचा हा संघ मजबूत व्हावा त्याला आपण वाढवावं. त्याचे अनेक आपण तुकडे करू नये अनेक त्याच्या संप्रदायामध्ये आपण हे करू नये ती आमची जबाबदारी आहे. आणि त्यांना जपणं म्हणजे आपल्या महास्थवीरांना जपणं आहे ज्यांनी त्यांचं जीवन आमच्या आनंद कौशल्यांजी की ज्यांनी संपूर्ण लहानपणापासून ते भिक्षू जीवन जगले आणि भिक्षू जीवन जगून फार मोठी त्यांनी धम्माची सेवा केली बाबासाहेबांच्या मिशनची मोठी सेवा केली. आनंद कौशल्यांजीनी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळी बाबासाहेबांच्या बॉडी सोबत विमानामध्ये दिल्लीवरून आनंद कौशल्यांजी आले मुंबईपर्यंत. आणि जेव्हा लाखो लोक मुंबईच्या चैत्यभूमीवर जमा झाली होती त्या सगळ्यांना दीक्षा आनंद कौशल्यांजीनी 1956 बाबासाहेबांच्या त्या चैत्याला म्हणजे त्या ज्याला म्हणतो फ्युनरल पायर त्या अग्नीला चितेला साक्षी ठेवून लाखो लोकांना दीक्षा आनंद कौशल्यांनी त्यावेळी दिली. आणि त्याबरोबरच त्यांनी बाबासाहेबांनी लिहिलेल्या द बुद्ध अँड इज धम्म या इंग्रजी ग्रंथाचा त्यांनी पंजाबी भाषेत अनुवाद केला आहे. समजलं? पंजाबी भाषेमध्ये आणि हिंदी भाषेमध्ये दोन्ही भाषेत अनुवाद केला. फार विद्वान होते ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जो आपला सुशिक्षित वर्ग आहे. आणि म्हणून मला असं वाटते की अशा महास्थवीरांनी ज्या भिक्षू संघाची स्थापना केली त्याला आपण चांगलं जपलं पाहिजे त्याची जोपासना केली पाहिजे ते तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतात आणि आमच्या सगळ्या भिक्षूंचे. कारण की आज आपण जे काही आहोत मी स्वतः सुद्धा बाबासाहेबांमुळे आपण आहोत. बाबासाहेब नसते राहुल बोधीला कसं विचारलं असतं थायलंडमध्ये श्रीलंकेत कोणी विचारलं नसतं जगात कोणी विचारलं नसतं. आणि म्हणून आपण त्या बाबासाहेबांच्या मिठाला जपलं पाहिजे त्यांच्या त्या कारव्याला पुढे नेलं पाहिजे. ती शक्ती बळ तुम्हा आम्हा सर्वांना लाभू दे असाच संकल्प आपण आजच्या या परिषदेच्या निमित्तानं करून आपण सर्वांनी एक दुसऱ्याचं अभिनंदन केलं पाहिजे. की या ठिकाणी परिमल वगैरे आले परिमल कुटुंब सुद्धा आलेलं आहे त्यांनी फार चांगल्या पद्धतीचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. तसेच
जेवढे लोक धम्मासाठी काम करत आहेत ते सर्व अभिनंदनास पात्र आहेत. सगळ्यांचं नाव काही घेता येणार नाही, त्यांना मर्यादा आहे, परंतु सर्व लोकांना मी ओळखतो, आपण सर्व ओळखतो. तर आपल्या सर्वांना निरोगत्व लाभो. ते फळ आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याची शक्ती तुम्हा आम्हाला लाभो. काल रात्री बघा 12:30 मी झोपलो रात्री, आणि पुन्हा 4 आम्ही उठलो. 4 उठून अर्धा तासात त्यावरून 5 आम्ही प्रवास सुरू केला नगरपासून. 5 प्रवास सुरू करून किती तास झाले, आराम नाही, झोप नाही. आणि एवढंच नव्हे, माझ्या विहारामध्ये सुद्धा मी दर दिवस 12:30-1 झोपत असतो. सकाळी 5:30 उठत असतो, 5:30-6 रोजचं रुटीन आहे, आजच नाही. पण ती शक्ती असते धम्माची, ती शक्ती असते काही आध्यात्मिक शक्ती असते, की ज्या मार्गाने आपण जर चाललं तर तुम्हाला फळ मिळतो, मिळतोच फळ. आणि आज आपण मगाशी बघितलं की आपले जे निवेदक जे आहेत फार 75 प्रकारच्या मध्ये आवाज काढतात. आंबेडकर हे किती आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, आणि किती शांत आणि किती चांगल्या पद्धतीने जेव्हा बोलतात मी ऐकतच बसतो. किती सुंदर प्रकारे ते हँडल करतात, किती सुंदर प्रकारे हँडल केलं. तर ही आहे आपल्यामध्ये विनम्रता आहे, ते गुण आहेत आपल्यामध्ये, आणि ते गुण आमचे वाढत राहू दे. करुणानंदना ती आणखी ताकद मिळू दे. तुमच्या सोबत आम्ही उभे आहोत करुणानंद. पैसे तुम्ही मोजू शकणार नाही, एवढे पैसे तुम्हाला मिळतील, एवढे पैसे मिळतील. आणि काही भिक्षूंना मला सर्वांना निवेदन करायचं आहे, कोणाला उच्च प्रशिक्षण घ्यायचं असेल, देशा विदेशात जाऊन आपलं मोठा प्लॅटफॉर्मवर काम करायचं असेल, तर त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधावा. त्यांच्या राहण्याचा खर्च, त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च, त्यांच्या जाण्यायेण्याचा खर्च आम्ही सर्व करू, फ्री करू. असे कोणी जर बनणारे तयार असतील कोणी भिक्षू, आमच्याशी संपर्क साधा. त्यांना काही खर्च येणार नाही, सगळा खर्च आम्ही करू, खाण्याचा, पिण्याचा, राहण्याचा, विमानाने जाण्याचा, प्रशिक्षणाचा. पण असे व्यक्ती आपल्याला पाहिजे आहेत. असे जर तुम्हाला कुठे दिसले, मिळाले, तर निश्चित तुम्ही आम्हाला सांगा, सर्व आम्ही ते करण्याचा प्रयत्न करू. पण ती मिशन आपल्याला पूर्ण करायची आहे, आणि बाबासाहेबांच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्ही कटिबद्ध आहोत. ती शक्ती आम्हाला लाभो, त्रिरत्नाचं बळ आम्हाला लाभो, आणि आपल्या या नगरमध्ये खरोखर ते कार्य वाढत जाओ. आता वाढत आहे याची आम्हाला शाश्वती माहिती लागते. पूर्वीपेक्षा आज आपण विकासाच्या दिशेने जात आहोत, आणि ते बळ सतत राहू दे, ती ज्योत सतत तुमच्या हृदयामध्ये तिवत राहू दे. तीच प्रार्थना आपण त्रिरत्नाचरणी करूया. तुम्हा सर्वांना सुख शांती लाभो, सर्वांचं मंगल हो, सर्वांना निरोगत्व लाभो, येस वैभव लाभो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं. साधु साधु साधु. पूज्य डॉक्टर राहुल बोधीजी महातेरू यांनी सर्वव्यापी अभिधम्म पिटकाच्या आणि संपूर्ण त्रिपिटकाच्या सुंदर अशा भगवंताच्या